उद्धव ठाकरे यांनी राजनाथ सिंग यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून राज्यातलं राजकारण हे मात्र चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजनाथ सिंग यांनी आपल्याला फोन केलेला होता आणि फोन केल्यानंतर वालेकुम असलाम या शब्दाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केलेला होता आणि उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंगांबाबत केलेल्या या कथित वक्तव्यामुळेच आता मोठा वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी NDA उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी राजनाथ सिंगांनी फोन केला आणि त्यावेळी राजनाथ सिंग हे अस्सलाम वालेकुम म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या कथित वक्तव्यानं भाजप संतप्त झाली आहे. राजनाथ सिंग असं बोलणारच नाहीत असं भाजपनं म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंचे विनोद संपले का? त्यामुळे ते असल्या प्रकारचे विनोद करून मनोरंजन करत असल्याचा सवाल भाजपनं उपस्थित केलेला आहे. नेत्यांचा अपमान भाजप सहन करणार नाही असं भाजपनं ठणकावून सांगितलंय. सोशल मीडियाच्या नवीन पद्धत आहे की ज्या माध्यमातून मुद्दाम असं बोलायचं मग सोशल मीडियामधून हे पाठवायचं आणि म्हणून मी सांगितलं की हे निंदनीय आहे. राजनाथ सिंगांसारख्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात अशी दंतकथा करणे, ज्या संदर्भात मी माहिती घेतली स्वतः राजनाथ सिंग साहेब हे बैठकीत असल्याने प्रत्यक्ष माझी त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही, पण मी त्यांच्या कार्यालयातून जेव्हा माहिती घेतली तेव्हा साधारणतः राजनाथ सिंगजी अशा पद्धतीचं कधीच वक्तव्य करू शकत नाही, मुद्दाम अशा पद्धतीने भाव करायचा. या अगोदरही माननीय अमित शहांच्या बाबतीमध्ये मग 2.5 वर्ष मुख्यमंत्री सांगितलं असं असत्य कथन करून मग शरद पवार साहेबांचा बोट घेऊन ते पुढे चालायला लागले. या लेवलला येतील हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाहीये, कुणालाच अपेक्षित नाहीये. आणि आता त्यांचं संपूर्ण जेव्हा संपत माणसाचं तेव्हा असे वक्तव्य करत राहतात. उद्धवजींनी आता शांत राहून काही दिवस वाट बघावी, या पद्धतीचे वक्तव्य करून त्यांची जे काही राहिलेली उंची आहे ती पुन्हा कमी करू नये. कदाचित त्यांना फोन लावायचा असेल कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या, चुकून ऑपरेटरनी मातोश्रोती फोन म्हणजे म्हणजे असं काही घडलं आहे का? माझ्याकडे माहिती नाही. उद्धवजीने जर सांगितलं असेल तर ते खरं असेल. संभाजीनगर नामांतराला विरोध करण्यासाठी आज औरंगाबादमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नामांतर विरोधी कृती समितीमार्फत या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मात्र इम्तियाज जलील यांनी मोठ्या नावांचा केवळ आणि केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचं वक्तव्य केलं, तर या मूक मोर्चाला फार सिरियस न घ्यावं अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे. त्यामुळे औरंगाबाद की संभाजीनगर यावरून वातावरण चांगलंच तापलंय. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. भर पावसात नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत आम खास मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तिरंगा झेंडा हातात घेऊन मोर्चेकरी रस्त्यावर उतरले. आय लव्ह औरंगाबादचे फलक मोर्चेकऱ्यांनी हाती घेतले होते. आय लव्ह औरंगाबाद असे लिहिलेले टी शर्ट अनेकांनी परिधान केले होते. संभाजीनगर नामांतराला विरोध करण्यासाठी मोर्चेकरी शांतपणे रस्त्यावर उतरले. मोर्चाच्या मार्गात येणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मोर्चा पुढे जात होता. सरकारनं आमचं ऐकलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. पिछले 30 सालों से अपने राजनीतिक रोटियां सेकने का काम अगर किसी ने किया तो यही वो शिवसेना, यही वो भारतीय जनता पार्टी जिसने शहर के नाम के ऊपर अपनी सियासी रोटियां सेकते आए हैं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांचा सर्व आदर करतात, मात्र राजकीय स्वार्थासाठी नामांतराचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप जलील यांनी केला. औरंगाबाद शहराला एक इतिहास आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. नामांतराऐवजी औरंगाबादला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा असं आवाहन खासदारांनी केलंय. संभाजी महाराज के प्यार ने, आदर ने, सम्मान ने नहीं लिया गया. जब कुर्सी लड़खड़ाने लगी,
पैर खबर में लटके हुए नजर आने लगे, तो बोले चलो 30 साल से दुकानें उन्हीं के नाम पे चला रहे थे, आखिरी बार फिर से चला लो। नामांतराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला, तर दुसरीकडे शिवसेनेनं संभाजीनगरवर ठाम असल्याचं सांगितलं। औरंगजेब इम्तियाज जलील यांचा कोण लागतो असा थेट सवालच अंबादास दानवेंनी विचारला। शहर आणि जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांनी संभाजीनगर नावाला सहमती दिली असल्याचा मुद्दा दानवेंनी मांडला। आम्ही आधीपासून सांगतो की एम आय ही जातीयवादी संघटना आहे, औरंगजेबाच्या विचाराची संघटना आहे, रजाकाराच्या विचाराची संघटना आहे। ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजाचा वध केला, ज्या संभाजी महाराजाला आपण धर्मवीर संबोधतो, त्याचा वध केला, त्याचं या शहराला नाव असण्याची कोणतीच गरज नाही। म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने याचं नाव मिटवून संभाजीनगर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। एम आय एमच्या विरोधाला मला असं वाटतं फार किंमत देण्याची गरज नाही। राज्य सरकारनं औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलंय, तर नामांतर विरोधी संघर्ष समिती औरंगाबादच्या नावावर ठाम आहे। त्यामुळे निर्माण झालेल्या तिढ्यावर राज्य सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सिद्धार्थ गोदामसह अविनाश कांडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू अखेर यांच्या नावाला आता शिवसेनेनं देखील अधिकृतरित्या आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी ही भूमिका जाहीर केली। खासदारांनी ठाकरेंकडे या संदर्भात विनंती केलेली होती। आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळालेली आणि शिवसेनेच्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान देण्यावरून मोठा गदारोळ देखील झाला होता। दरम्यान आता मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी जो आहे तो पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यांनी स्वतः हे वक्तव्य केलेलं आहे, आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळणार असल्याचं, त्यांना आम्ही त्यासाठीच पाठिंबा देत असल्याचं देखील उद्धव म्हणाले। की पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे। आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासी सुद्धा केवळ आदिवासी नाही तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात। तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही आग्रह केला मला, त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे। पण ह्या पाठिंबा देण्यामागे मी पुन्हा सांगतो, कोणताही दबाव कोणताही कारण नाही, तर आताचे जे राजकारण सुरू आहे हे राजकारण पाहिलं तर मी पाठिंबा द्यायच्याऐवजी विरोध करायला पाहिजे। पण शिवसेनेने कधीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी